नमस्कार विद्यार्थी मित्रों, एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. ही हवा कधी थंड, कधी गरम, कधी दमट तर कधी कोरडी असते. हवेची ही स्थिती आपण अनेक वेळा अनुभवतो आणि तिचे वर्णनही करतो. आपण सकाळच्या वेळी अनुभवतो ती हवा कशी असते बरं? थंड. बरोबर, सकाळचीच, पण तेवढ्याच 3-4 तासानंतरची हवा कशी असते? थोडी थंड. बरोबर, परंतु शाळा सुटल्यावर तुम्ही घरी जाता तेव्हा हवा कशी असते? गरम. बरोबर, म्हणजेच ही झाली हवेची विशिष्ट ठिकाणाची थोड्या वेळापुरतीची हवेची स्थिती. एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण व मापन करून तेथील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची ही दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच हवामान होय. उदाहरणार्थ आपण म्हणतो की महाबळेश्वरचे हवामान थंड आहे, पण हे ठरवण्यासाठी अनेक वर्ष तेथील हवेचा अभ्यास व निरीक्षण करावे लागले आणि नंतरच हा निष्कर्ष काढला गेला. हे हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. हवामानावर अक्षांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचे अंतर, प्राकृतिक रचना इत्यादी घटकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे हवामान भिन्न भिन्न असते. मानवी जीवनावरही त्याचा फार मोठा प्रभाव पडत असतो. म्हणून आपण भारत आणि ब्राझील या देशांच्या नकाशांच्या सहाय्याने त्यांच्या हवामानाचा अभ्यास करूया.